देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात यंदा भाजपचे आमदार पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांनी व्यक्त केला विश्वास. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे त्यावेळी सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना खाडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. सध्या जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार आहेत, काँग्रेसचे 1 आणि राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 1 आमदार. मात्र आगामी 2024 निवडणुकीमध्ये भाजपचे 8 मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणसाला माणस बोलतात, जोपर्यंत माणसाला आपण कोण आहे हे सांगू शकत नाही, आपण कोण आहे त्याला माहीत पडत नाही, तोपर्यंत माणूस जरा थोडा अंतरावर असतो. ज्यावेळी त्याला माहीत पडत त्यावेळी तो कळपात येतो. तुम्ही चिंता करू नका, पालकमंत्री या नात्याने निश्चितच पुण्यावेळचे जिल्ह्यातले 8 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे असतील. काय लोक बोलतो 6 महिन्यात आले एवढा मोठा बोलतोय काय आवडत नाही ना. केंद्रात आपण आहे, राज्यात आपण आहे, जिल्ह्यात आपण आहे, खासदार आपले मग आवड काय. सगळ्यांनी जर डोक्यात पॉझिटिव्ह झालं करायचं जर ठरलं तर मला वाटतं की काय आवड नाही. ह्या दुसऱ्या समाजात प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.